श्री स्वामी समर्थ तुमचं खूप खूप स्वागत होते आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज मी कसं करते कमी जागेत मी जास्तीत जास्त कपडे ठेवण्याचा कसा प्रयत्न करते आणि असं कधी होत नाही की कपाट कधी विस्कटतच नाही तर कप आपण गडबडीत असतो त्यावेळी कपडे घेतो आणि त्यावेळी विस्कटतं कपाट आणि आपण ज्या त्यावेळी व्यवस्थित लावलं तर आहे असं छान राहतं छोट्या टिप्स आहेत ज्या मी फॉलो करते त्या आणि तुम्ही जर त्या फॉलो केल्यात तर छान राहील कपाट व्यवस्थित राहील तर खूप छान छान अशा टिप्स आहेत मी ज्या स्वतः करते आणि त्यामुळे कपाट कमी विस्कटतं आणि दिसताना देखील छान दिसतं आणि वस्तू ज्या ते म्हणजे कपडे आपल्याला व्यवस्थित लावले तर पटकन सापडतात देखील गडबडीच्या वेळी आणि बऱ्याचदा असं होतं की आपण गडबडीत असतो एखादा कार्यक्रम असतो आणि आपली साडी किकडं ब्लाऊज त्याच्यावर मिळत नाही बर्कर मॅचिंग सापडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित ठेवलात तर आपण जेव्हा बाहेर जातो किंवा गडबड असते त्यावेळी आपले कपडे पटकन सापडतील काही छोट्या छोट्या टिप्स आहेत जास्त काही नाही ज्या मला सुचतील त्याप्रमाणे मी माझं कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते आणि खूप दिवसापासून मला कमेंट होते की ता ताई तु, तू तुझं वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज कसं करतेस ते आमच्यासोबत शेअर कर तर आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड होता तर म्हटलं आज त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला पाठीमागे दिसत असेल हा साड्यांचं सेक्शन आहे माझा आणि मला वाटतं प्रत्येक बायकांकडे खूप साऱ्या साड़े साड्या असतात साड्यांचं कलेक्शन असतं ड्रेसेस असतात मला वाटतं आपलंच कपाट जास्त भरलेलं असतं पुरुषांच्या मानाने आपलेच जास्त कपडे असतात त्यांची कुठेतरी एका साईडला छोटेशा कप्यात कपडे असतात आणि आपल्या बायकांनाच कपाट पुरत नाहीत म्हणजे आप जेवढं असेल तेवढं अपुरच पडतं स्टोरेजसाठी तर इकडे ह्या सेक्शनमध्ये माझ्या साड्या आहेत सगळ्या आणि या बाजूला आहेत माझ्या सगळ्या काठपत्राच्या साड्या आणि इकडे रेग्युलर सिम्पल पार्टीवेअर ज्या साड्या आहेत त्या मी इकडे ठेवते आणि जेवढ्या काठपदराच्या साड्या आहेत तेवढ्या मी सगळ्या हँगरला जेवढे हँगर होते त्यांना अडकवलेत कारण की काठपद्राच्या साड्या आपण घडी करून ठेवल्या की त्या खिचतात घडीतूनच त्यामुळे जास्तीत जास्त मी अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत असते अशा साड्या आणि प्रत्येक साडीवरचं सा ब्लाऊज मॅचिंग असेल ते, ते मी त्याच्यावरच ठेवते तर तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे ठेवते तर बघा ही आता माझी साडी आहे त्याच्यावर त्याचं मॅचिंग ब्लाऊज मी असे प्रकारे लावून ठेवते म्हणजे आपल्याला गडबडीच असतो तेव्हा पटकन सापडतं असं होतं की एकीकडे साडी असते एकीकडे ब्लाऊज आणि गडबडीच्या वेळी अजिबात सापडत नाही तर अशा प्रकारे मी जणी करत असालच पण मी अशा प्रकारे ठेवते आणि ही पण माझी काठपात्राची साडी आहे त्याचे पण मॅचिंग ब्लाऊज मी असा अडकवलेला आहे आणि इकडं काटपत्र्याची साडी झाल्या आता इकडे सिंपल आहेत आणि इकडं प्रत्येक साडीमध्ये मी मॅचिंगचं ब्लाऊज त्यामध्येच घडी करून ठेवते तर ही साडी आहे माझी आणि यामध्येच मी असं ब्लाऊज यामध्ये ठेवून देते म्हणजे पटकन सापडतात असं मी ब्लाऊज सेपरेट आणि साडी सेपरेट नाही ठेवत प्रत्येक साडीमध्ये मॅचं मॅचिंगचं ब्लाऊज असतंच या सगळ्या साड्या आहेत प्रत्येक साडीचं मॅचिंग ब्लाऊज त्या साडीमध्येच ठेवलेलं आहे मी घडी करून तर हा झाला माझं सगळं साड्यांचं सेक्शन से आता त्याच्या खाली दाखवते तुम्हाला ड्रॉवर आहे ड्रॉवरमध्ये मी काय ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आता वरचं साड्यांचं सेक्शन पाहिलं आपण आता त्याच्या खाली ह्या साड्यांचे से सेक्शनच्या खाली इथे एक ड्रॉवर आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता या ड्रॉवरमध्ये सगळ्या माझ्या मॅचिंगच्या लेगिन्स आहेत आणि मी घडी न करून ठेवता अशा रोल करून ठेवलेल्या आहेत सगळ्या लेगिन्स आणि दिसताना देखील पटकन दिसतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतं जर आपण एकमेकांवर घडी करून ठेवल्या लेगिन्स तर आपल्याला काढताना ते विस्कटतात जर अशा प्रकारे रोल करून ठेवले लेगिन्स तरी बघा आता मला ग्रीन कलरची हवी असेल मॅचिंगची लेगिंग्स तर मी अशी पटकन घेऊ शकते आणि बाकीचे लेगिन्स विस्कटत पण नाहीत तर अशी घेऊन आपल्याला वापरता येते आणि जेव्हा आपण वापरून परत अशी रोल करून ठेवता येते तर बघा इथं सगळ्या माझ्या मॅचिंगच्या लेगिंग्स आहेत सगळ्या कलरच्या तर असा ह्या ड्रॉवरचा मी असा उपयोग केलेला आहे तर आता हा सेक्शन झाल्यानंतर याच्या खाली देखील इथं साड्यांचं सेक्शन आहे आणि त एकदम सिम्पल रेग्युलर ज्या साड्या आहेत त्या माझ्या असतात आणि आता तरी ऑनलाईन साड्या वगैरे प कपडे ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या बॅग्स मिळतात त्यामध्ये देखील साड्या असतील कपडे असतील छान व्यवस्थित राहतात कमी जागेत छान बसतात त्यादेखील तुम्ही घेऊ शकता आता या साड्यांमध्ये पण प्रत्येक साडीमध्ये मी माझं मॅचिंगचं ब्लाऊज ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते तर आता ही साडी आहे माझी तर योगा का ह्या साडीमध्ये देखील मी असं मॅचिंगचं ब्लाऊज घालून ठेवलेलं आहे आणि या छोट्या घड्या केलेल्या आहेत म्हणजे कमी जागेत भरपूर माझ्या साड्या बसलेल्या आहेत खूप साऱ्या साड्या आहेत ज्या मी अशा घडी करून ठेवलेल्या आहेत इथं वरती खूप जागा होती त्यामुळे मी मोठी घडी होती आता इथे छोट्या छोट्या घड्या करून मी अशा ठेवलेल्या आहेत तर इथे सगळ्या माझ्या रेग्युलरच्या सा साड्या असतात त्या आहेत आता या साडीत देखील माझं असंच मॅचिंगचं ब्लाऊज आहे प्रत्येक साडीत मॅचिंगचे ब्लाऊज मी असे ठेवलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता तर हा सेक्शन झाला आणि त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये माझे, माझे सगळे ड्रेस आहेत इथे जे रेग्युलर म्हणजे काय बाहेर जायचे ड्रेस वगैरे सगळे मी असे घडी करून ठेवते सगळे ड्रेस आहेत इथे माझे हा सेक्शन हा सेक्शन आहे आणि इकडे सगळे माझे मॅचिंगचे परकर आहेत ब्लॅक क्रीम कलरचं आहे ग्रीन कलर येलो ऑरेंज वगैरे सगळे जे कलर लागतात आपल्याला ते आहेत तर एका साईडला मी ठेवलेले आहेत म्हणजे पर्कर जसे कमी लागतात आपल्याला बऱ्याच साड्यांमध्ये मॅचिंग होऊन जातात त्यामुळे एवढे पर्कर आहेत ते मी एका बाजूला ठेवलेले आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला साडीमध्ये मॅचिंगचे पर्कर दिसतील आणि पटकन घेता पण येतील तर हा कप्पा तुम्ही पाहिलाच की ते माझ्या काटपदर पार्टीवेअर साड्या वगैरे सगळ्या असतात आणि या ड्रॉवरमध्ये सगळ्या लेगिंग्स आहेत आणि बघा किती छान दिसतं दिसायला पण आणि ह्या कशा पद्धतीने रोल करते ते देखील तुम्हाला मी दाखवते पटकन सापडतात छान दिसतं पण आणि अजिबात विस्कटत पण नाहीत पाहिजे त्या लेगिन्स आपण पटकन घेऊ शकतो असे काढून बाकीच्या लेगिन्स विस्कटत पण नाहीत आणि वापरल्यानंतर परत रोल करून अशा प्रकारे ठेवल्यानंतर छान दिसतं तर ह्या ड्रॉवरचा मी असा उपयोग केलेला आहे आता हे झालं एक कपाट माझं इथे सगळा माझाच सगळ्या सा साड्या ड्रेस वगैरे सगळे माझेच आहेत त्या कपाटात आणि या बाजूला मी असं होममेड हँगर केलेला आहे ज्याला माझे काही गळ्यातले वगैरे अडकवलेले आहेत हे मी घरीच तयार केलेलं आहे तर इथे माझी लेगिन्स आहे ब्लॅक कलरची तर मी कशा प्रकारे रोल करून ठेवते ते तुम्हाला दाखवते आता लेगिन्स मी इथे घेतलेले आहे तर नेहमी घडी करते याची हा भाग आहे तो मी छोटासा करते इथून फोल्ड करते आणि आन त्यानंतर आणखीन एक फोल्ड करायचं आपल्याला आणि एवढी छोटी घडी करून मग आपल्याला असं गोल गोल रोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रोल करायचा आहे आपल्याला लेगिन्सचा आणि बघा असा रोल तयार होईल आणि अशीच लेगिन्स आपल्याला पटकन कपाटात ठेवता येते तरी बघा आपण लेगिन्स रोल केली होती ती आता इथे मी ठेवून देते तर अशा प्रकारे आपल्याला रोल करून ठेवायचे आहेत लेगिन्स नंतर इथे कपाट झाल्यानंतर इकडे खाली ड्रॉवर आहे तो देखील दाखवते मी तुम्हाला या कपाटाच्या खाली इथे एक ड्रॉवर आहे खालीपट तर इथे घड्याळ काही डॉक्युमेंट्स असतील किंवा अल्बम्स आहेत ते मी यामध्ये ठेवलेले आहेत तर आता आपण हा सेक्शन पाहिला या सेक्शनमध्ये सगळे माझे साड्या ड्रेसेस परकर मॅचिंगचा सा लेगिंग्स आहेत तर आता आपण इकडचं सेक्शन पाहूयात तर हा वरचा सेक्शन आहे अर्जुनच्या बाबांचा तर त्यांचे सगळे इथे ड्रेसेस आहेत या साईडला ब्लेझर आहेत आणि इकडे त्यांचे कपडे आहेत इथे खाली थोडी कपडे आहेत तर हा मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आहे आणि याच्या खालच्या सेक्शनमध्ये इथे पण माझे ड्रेसेस आहेत अनारकली वगैरे ड्रेसेस आहेत जे कधीतरी लागतात ते मी या कप्यात ठेवलेले आहेत आणि एक इकडे एक एक्स्ट्राचे ब्लाऊज असतात जे कोणत्याही साडीवर मॅच होतील ते मी इथं ठेवले हे पण ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच होतं म्हणजे जे कमी लागतं कधीतरीच ते मी इकडं बाजूला असं ठेवलेलं आहे आणि इकडे बँगल्स आहेत थोड्या बँगल्स अडकवलेल्या आहेत मी आणि त्याचा खालचा सेक्शन हा अर्जुनचा आहे अर्जुनचे अर्जुन ड्रेस आहेत त्या जीन्सच्या पॅन्ट वगैरे त्याचे जॅकेट्स इकडे तिथे स्वेट शर्ट आहेत इथं रेग्युलर शर्ट आहेत बाहेर घालायचे कपडे आहेत आणि याच्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल इथे एक्स्ट्रा जागा होती आपण कशा कपड्यांच्या छोट्या छोट्या घड्या घालतो त्यामुळे निम्माचा वापर होतो कप्प्यांचा तर मी पाठीमागच्या बाजूला जे कपडे लागत नाहीत कधी तरी लागतील असे वाटतात ते मी असं पाठीमागे घडी करून ठेवलेले आहेत तुम्हाला दिसत असेल इथे आणि या बाजूला पण असे पाठीमागे मी कपडे एक्स्ट्राचे ठेवून देते कारण की हा सेक्शन इथून निम्मा आपल्याला वापरात येतो आणि पाठीमागचं सेक्शन रिकामाच राहतो तर त्याचा मी असा वापर करते जे लागत नाहीत कपडे ते पाठीमागे ठेवलेले आहेत जे रेग्युलर लागतात ते मी असे ठेवलेले आहेत आणि त्याच्या खालच्या से सेक्शनमध्ये इथे माझे जीन्स आहेत सगळ्या आणि क्रॉप टॉप टॉप आहेत माझे सगळे इथे ते मी इकडे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे हा सेक्शन हे म्हणजे ह्या साईडचं वॉर्डरोब मी असा ऑर्गनाईज केलेला आहे आणि याच्या खाली देखील एक ड्रॉवर आहे या कपाटाला तर इथे तर इथे देखील एक ड्रॉवर आहे आणि या ड्रॉवरचा उपयोग मी असा केलेला आहे इथे छोटे छोटे नॅपकिन्स आहेत माझे हात रुमाला आहेत त्यासोबत इथे मास्क आहेत आता काय मास्क लागत नाहीत इथं अर्जुनचे हातरूमाल आहेत दियांचे हातरूमाल त्यासोबत इकडे नॅपकिन्स आहेत हा म्हणजे त्यासोबत टॉवेल आहेत छोटे छोटे इकडे अर्जुन अर्जुनचे आणि अर्जुनच्या बाबांचे सॉक्स ठेवलेले आहेत तर मी असा हा ड्रॉवर याच्यासाठी ऑर्गनाईज केलेला आहे तर या ड्रॉवरमध्ये अर्जुनचे आणि अर्जुनजी अर्जुन बाबांचे हात ते रुमाल आहेत छोटे छोटे नॅपकिन्स आहेत सॉक्स आहेत ते सगळे मी यात ठेवलेत जेणेकरून त्यांचं त्यांना या वस्तू सापडतील जेव्हा ड्रॉवर उघडतील तेव्हा त्यांना त्यांच्या त्यांच्या गोष्टी आहेत ते सापडतील हात रुमाल सॉक्स असतात या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेव्हा आपण कपडे एकत्र ठेवतो त्यावेळी त्यात मिक्स होऊन गेले की लोक सापडत नाहीत तर अशा प्रकारे छान सेपरेट ठेवल्या तर त्यांना पटकन सापडतं आणि प्रत्येक वेळी आपल्याला बोलवलंच पाहिजे हे मिळत नाही ते मिळत नाही असं होत नाही ड्रॉवर उघडला की पटकन सहा या गोष्टी त्यांना सापडतात त्यामुळे हा ड्रॉवरचा उपयोग मी असा केलेला आहे छोटे छोटे टिप्स आहेत जसं मला डोक्यात येतील त्याप्रमाणे मी ऑर्गनाईज केलेलं आहे माझा वॉर्डरोब अशा पद्धतीने मी माझा वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज केलेला आहे छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या मला आयडिया सुचतील त्याप्रमाणे मी चेंजेस करत राहते आणि तुमच्यासोबत ते मी शेअर केलेलं आहे आणि तुमच्या काही टिप्स असतील त्या त्या पण मला सजेस्ट करू शकता तुम्ही तुम्ही कसं तुमचं वॉर्ड्रॉप ठेवता त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप महत्त्वाच्या असतात आणि आपण लक्षात येईल तसं आपण त्या व्यवस्थित लावल्या पाहिजेत त्याप्रमाणे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय